असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. आज सामन्यामधनं एक टीका करण्यात आली की कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी नितीन गडकरींना आणि मोदी शहांनी देखील पाडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर लक्षात आलं की ते पडणार नाही त्यामुळे प्रचाराला भिडलं. कितपत सत्य वाटतं आणि त्यांनी असं देखील म्हणलं की संघ परिवारांच्या कॅडरमध्येच अशी चर्चा आहे की गडकरींना पाडण्याचा प्रयत्न झाला, भविष्यात योग्य संदर्भातही ते होऊ शकतं. आदित्य ठाकरेंना पाडण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडे येऊन जेवढा झाला हे जेवढं खरं असेल तेवढंच हे सत्य आहे. माननीय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केला हे जेवढं खरं असेल तेवढंच हे खरं आहे. खरं तर खोटं बोलण्याची सुद्धा एक मर्यादा असते, पण दुर्दैवाने ही सवय आता व्यसनामध्ये बदलली आहे. रोज उठायचं, खोटं बघायचं. माननीय गडकरी साहेब हे देशामधले सर्वमान्य नेतृत्व, ज्यांचं सर्वांना मान्य आहे असा नेता आहे. कोणत्याही पक्षाचा खासदार असेल, आपण बघितलं की जेव्हा माननीय गडकरींनी एका प्रस्तावावर भाषण दिलं 64 खासदारांनी विविध पक्षाच्या त्यावर आपली प्रतिक्रिया दिली, भाषण केलं, सर्व खासदारांनी संसदेमध्ये त्यांचं कौतुक केलं. मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो जनता को मंजूर होता है. आता गडकरींच्या पाठीशी मोदीजी आहे म्हणूनच हे गडकरी करू शकले, गडकरींच्या पाठीशी अमितभाई आहे म्हणूनच हे गडकरीजी करू शकले. अन्यथा रस्ते असेल, पायाभूत सुविधा आहे, पैसे लागतील की नाही, बजेटमध्ये तरतूद लागेल की नाही, आणि म्हणून हा पूर्णपणे निराधार आरोप आहे. एकदा जर तुम्हाला टी व्ही चॅनलवर रोज दिसायची सवय लागली, वर्तमानपत्रामध्ये रोज आपला फोटो किंवा बातमी यावी हे जर व्यसन जडलं तर असे आरोप साधारणतः होत असतात. या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. याला कारवाई काय करणार आहे लोकशाहीमध्ये? शेवटी तुम्ही काय बोलल आता ही जबाबदारी तुमच्या चॅनल्सवर आहे. तुम्हाला आज कदाचित मोठ्या बातम्या नाही आहे म्हणून मग ही बातमी मोठी होते, मग तुम्ही प्रतिक्रिया घेता, सर्व पक्षाच्या प्रतिक्रिया घेता. आज जर कदाचित दुसरी मोठी बातमी असती तर कदाचित या बातमीमध्ये कोणी दमही राहिला नसता. संजय राऊत विरोधात न्यायालयात जाणार, हायकमांडकडे तक्रार करणार, काँग्रेस महाविकास आघाडीत राहायचं की नाही हे ठरवावं असं काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे जे उमेदवार आहे गडचिरोली तेवढं ते म्हटले. नाही ठीक आहे, ते त्यांचं मत आहे, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे. आणि एक दिवस होणारच आहे. आत्ताही तुम्ही बघितलं की उद्धवजींनी प्रचारासाठी देशातले मोठे मोठे इंडिया अलायन्सचे नेते बोलवले, पण एका तरी इंडिया अलायन्सनी उद्धवजींना बाहेर बोलवलं का? आपणही बघितलं आहे ना. त्यामुळे उद्धवजींनी या आयुष्यातली फार मोठी चूक केली. बस ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की जेव्हा पुढचा जन्म होईल तेव्हा अशी चूक त्यांच्या हातून घडू नये. कशाचीही चर्चा नाही, माझं गडकरींशी नियमित बोलणं होतं, कुठेही चर्चा नाही आहे. हे कपोकल्पित दंतकथा आहे. आपण कधी बागभारतीमध्ये पाहिलं होतं झाडाचं पान पडग्यावर ते एक जसं पिळलू आता आकाश पडग आकाशाचा तुकडा पडगा, बस हेच त्यांच्यातच एक रूप आहे. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.